आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महानकारी न्यूज नेटवर्कमध्ये प्रथम मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज अतिशय महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडी आपण दिवसभरात पाहणार आहोत. पण आत्ताची ताजी महत्त्वाची बातमी, काल संध्याकाळी आपण आपल्याला सांगितलं होतं की सदलगा चिकुडी मतदारसंघामध्ये राजकीय मोठा भूकंप घडण्याची शक्यता आहे आणि काँग्रेसला दणका देण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं मोठी व्यूहरचना केली आणि काँग्रेसच्या गडाला वेढा मारायला सुरुवात केला आहे. अण्णासाहेब चोल्ले हे भारतीय जनता पार्टीचे सदलगा चिकुडी मतदारसंघातले जे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं काँग्रेसचं राजकारण जे आहे ते पारंपरिक राजकारण तोडफोड करण्याचा प्रयत्न भाजपनं सुरू केलाय असं काल आपण बातमी दिली होती. आणि काल रात्रभर ज्या घडामोडी सुरू होत्या, शनिवारी दिवसभर ज्या घडामोडी सुरू होत्या, यावर आमचा प्रतिनिधी प्रतीक कदम हा लक्ष ठेवून होता. त्यानं बारकावे दिले होता आणि त्यांनी कालच आपण बातमीमध्ये सांगितलं होतं की सदलग्याचे ज्येष्ठ नेते आहेत, काँग्रेसचे जे सीमा भागातले मोठे नेते आहेत, जवळपास 36 ते 40 वर्ष ज्यांच्या नेतृत्वाखाली सदलगा नगरपालिका एकतर्फी आहे, असे जे तिथले नेते आहेत ते अण्णासाहेब गुंडकल्ले कदाचित भाजपमध्ये जातील असं आम्ही काल वृत्त दिलं होतं आणि ते आज तंतोतंत खरं ठरलं. अण्णासाहेब चोल्ले यांना निवडून आणण्यासाठी अण्णासाहेब गुंडकल्ले यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. आत्ता सदलग्यामध्ये पत्रकार बैठक सुरू होते, आपण थेट पत्रकार बैठकीत जाणार आहे, पाहणार आहोत ते तिथं काय म्हणतात. पण आम्ही तुम्हाला नक्की सांगतो, कालच विश्वासार्थ हे वृत्त आपण दिलं होतं की अण्णासाहेब गुंडकल्ले हे भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार, काँग्रेसचे मोठे नेते आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, 36 ते 40 वर्ष सदलगा नगर परिषद त्यांच्या ताब्यात आहे, नगररत्न म्हणून त्यांना ओळखलं जातं, अनेक विकास कामं त्यांनी या विभागामध्ये केलेले आहेत, काँग्रेसचे मोठे नेते मानले जातात, काँग्रेस पक्षामध्ये त्यांना मोठा मानसन्मान होता. त्यांनी आत्ता गंभीर आरोपही आज सकाळी केला आमच्या प्रतिनिधीशी बोलताना की प्रकाश हुक्केरे खासदार आहेत, आमदार गणेश हुक्केरे आहेत, यांनी नगरपालिकेला मुख्याधिकारी देण्याकरता जे प्रयत्न व्हायला पाहिजे होते गेले 3 वर्ष ते झाले नाहीत आणि मुख्याधिकारी नसल्यामुळे विकास कामं रखडली गेली, शहरातल्या नागरिकांना त्रास खूप झाला, अगदी उत्पन्नाचा दाखला असेल किंवा रहिवासी दाखला असेल, घर बांधकाम असेल, रस्ता करायचा असेल, या सगळ्या प्रश्नासाठी जे नागरिकांना हेलपाटे मारलेले त्रास झाला. मध्यंतरी अण्णासाहेब गुंडकल्ले, बसवराज गुंडकल्ले ज्यांचे नगरसेवक सगळ्या कमिटीचे सभापती हे बेळगावला जिल्हाधिकाऱ्यांनी भेटले होते की इथं मुख्याधिकारी द्यावा, इथं प्रशासन सुधारणा व्हावी. पण या काळात खासदार प्रकाश हुक्केरे असतील, आमदार गणेश हुक्केरे असतील, यांनी दुर्लक्ष केलं असा घनाघाती आरोप करून असे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात. आता थोड्याच वेळात पत्रकार बैठकीला सुरू होत्या, पण त्यापूर्वीच आम्हाला जे बसवराज गुंडकल्ले जे अण्णासाहेबांचे प्रमुख आहेत, अण्णासाहेब गुंडकल्ले गटाचे, त्यांनी आत्ताच माहिती दिली की आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये सगळे नगरसेवक आणि अण्णासाहेब ज्येष्ठ नेते अण्णासाहेब गुंडकल्ले आजपासून प्रवेश करतोय आणि अण्णासाहेब चोल्ले यांना निवडून आणण्यासाठी आमचा हा प्रवेश असणार आहे. आता त्यांनी जवळपास स्पष्ट केलं आहे आणि त्यांचा आता प्रवेश झाला आहे असं आता स्पष्ट झालं आहे. चिकुडी सदरगा मतदारसंघामध्ये काँग्रेसला मोठा दणका, अण्णासाहेब गुंडकल्ले यांच्या जाण्याला बसण्याची शक्यता आहे हे नाकारताही येण्यासारखं तितकंच नाही, हे मात्र जाणून घ्यायला हवं. या मतदारसंघात आता तोडफोडीला प्रारंभ झाला आहे. बसवराज अण्णासाहेब गुंडकल्ले माजी नगराध्यक्ष व हल्ली सदस्य असलेले आणि आम्ही आता इतक्या दिवशी काँग्रेसची पाठिंबा देत होतो, आता गेले 3 वर्षात जे नगरपालिकेत मुख्याधिकारी द्यायसाठी आम्ही सगळं नगरपालिकेचे कौन्सिलर सगळेजण जाऊन खासदार व आमदार त्यांनासनी भेटून 3 वर्ष एवढं विनंती करून घेतलं तरी त्यांनी त्या विनंतीला काही हे सपोर्ट न देऊन आज आत्तापर्यंत जे मुख्याधिकारी पाहिजे त्याला नगरपालिकेत न दिल्यामुळं आणि सदलग्याचे नागरिकांनी ते ह्यांनी मुख्याधिकारी नसल्यामुळं त्यांचं उतारा किंवा NOC किंवा परमिशन हे द्यायसाठी लोकांनी खूपच 3 वर्ष झालं त्रास होत असल्यामुळं आम्ही सदलग्याचं नागरिक त्या त्रासामुळं आम्ही काँग्रेस सोडून आता BJP पाठिंबा द्यायचं ठाम निर्णय घेतलेला आहे आणि आमच्या संघ जे नगरसेवक आहेत ते सगळी आमच्या संघ आहेत, आम्ही सगळेजण मिळून हे निर्णय घेतलेला आहे. आता आम्ही हे BJP करायचं म्हणून फायनल डिसिजन घेतलेला आहे. जे विकास कामं आता केले आहे ते विकास कामं काही झाल्यात ते सगळी नगरपालिका वतीनं झालंय, कुठलं आमदार फंड किंवा खासदार फंडात कुठलंही विकास काम सदलग्या शहरात झालेला नाही. ह्याच्यामुळे सदलग्याचा आपण विकास केला आणि गेल्या 40 वर्षापासून आम्ही सदलग्याला एकमेव असा निधी देऊन
आपण मोठा विकास केला असं म्हणतात, आमदार व खासदार फंडातून आम्ही निधी दिलो आहे, मग यासाठी सर तुम्ही काय सांगू इच्छित? बघा, आम्ही काय सांगतोय, आमदार किंवा खासदार फंडात जे दिले आहेत ते निधी म्युन्सिपालिटीला ते भेटर यायला पाहिजे की खासदार फंडातून आलंय आमदार फंडातून आलंय, तसं काही जर प्रूफ असेल तर त्यांनी दाखवावं. आणि जे नगरपालिकेला गव्हर्नमेंटनं अनुदान 243 नगरपालिकेला जे दिलंय तेच फंड आम्हाला आलेला आहे, किंवा नगरोत्थान येऊ दे किंवा SFC येऊ दे किंवा विशेष SFC येऊ दे, हे सगळं गव्हर्नमेंटनं नगरपालिकेला दिलेलं अनुदान आहे, विना ते सोडून त्यांच्या फंडातून कुठल्याही नाही, ते कुठलं असलं तरी त्यांनी दाखवून द्यावे असं मी म्हणत होतो. आणि कारभाराला कंटाळून तुम्ही आज भाजप प्रवेश करा असं सांगू इच्छित? हे बघा, त्यांनाच मी कंटाळायच्या पेक्षा आम्ही सदलगा लोकांचं बघायला पाहिजे. सदलगा लोकांनी जे त्रास व्हायला लागलंय, नगरपालिकेत आम्ही विकास करूनच चालत नाही, आमचं काय आहे, लोकांचं काय त्रास होतंय ते त्रास पण हे करायला पाहिजे, सपोर्ट करायला पाहिजे. ते त्रासामुळं लोकांनी काय आता व्हायला लागलंय ते त्रासामुळं हे निर्णय घ्यायचं पर्याय. तुमच्या काँग्रेस पक्षाला याचा फटका बसणार? आता बघा, फटका बसणार हे न बसणार आम्ही सांगायच्या पेक्षा तुम्हाला मीडियावाल्यांनी फारच माहिती आहे ते काय फटका बसणार आणि सदरग्याचं काय लीड होणार ते 15 तारखेला तुम्हीच सांगा सदरग्या नागरिकांना. अंदाजे तुम्ही किती लीड देऊ शकता अण्णासाहेब? आमचं निर्णय आता माझं सर्वे प्रकार 2000 वर अण्णासाहेब जिल्ह्यासनी सदरगा गावात लीड होईल असं आशा आहे. बघू आता 15 तारखेला काय आहे तुम्हाला क्लिअरच समजते, आमच्यापेक्षा फास्ट मीडियाला समजते, मीडिया सांगा. आता आम्ही निर्णय घेतलंय हे सदलगा नागरिकसाठी, सदलगा नागरिक काय पुढची पाऊल आम्हाला सांगेल ते आम्ही नागरिकांना. आम्ही नागरिकांसाठीच हे केलेलं आहे, विना आमचं स्वार्थी काही नाही. शहरवासींसाठी तुम्ही झटणार? आता शहर विकासासाठी आता आम्ही ड्रेनेजचं काम चालू आहे, 24/7 चालू आहे. ते कसं म्युन्सिपालिटीला सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक लेटर आलेलं होतं की एक तुम्ही ड्रेनेज आणि 24/7 काम करून घ्यायला तयार आहेत काय, ते कमिटीमध्ये आम्ही ठराव घालून हे आम्ही करून घ्यायला तयार आहे, त्याचं 10% पैसे तुम्हाला भरायला लागत आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं लेटरमध्ये. त्याप्रमाणे आम्ही ठराव लिहून 10% आम्ही भरायला तयार आहे म्हणून दिल्यावर ते गव्हर्नमेंटनं आम्हाला अनुदान रिलीज करून ते कुठले हे आहे त्याची डिपार्टमेंट, त्या डिपार्टमेंटला त्यांनी कामं सोपून कामं चालू केले, त्याची 10% अनुदान ते आम्हाला गव्हर्नमेंटनं हे स्टेट गव्हर्नमेंटनं आम्हाला नगरोत्थान म्हणून जे फंड दिलं तर त्याच्यातलं आम्ही 10% पैसे म्युन्सिपालिटी वतीनं भरून ते काम करून घेत आहे. हे काय काम केलेलं आहे हे सगळं नगरपालिका वतीनं काम झालेलं आहे. नुकतंच सदलगा बस स्टँड हायटेकचं उद्घाटन झालं, त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? सदलगा बस स्टँड हायटेक झालेला आहे हे नगरपालिकेला संबंध नाही, जे काम केल्यात त्यांनाच मी संबंध आहे. आणि ते काम जरा तुम्ही मीडियावाला जाऊन जर शूटिंग करून त्याचं बघितला तर त्याचं काय चाललंय हे तुम्हाला माहिती होईल. तुम्हाला एक 2 मिनिटं जाऊन त्याचं शूटिंग करा आणि कामाचं पोझिशन बघा कसं करा लागतं त्याचं काय तुम्हालाच कळेल, मी सांगणार नाही तुम्हाला काय त्याचं चाललंय. गेले 2 दिवस आमदार शशिकला ज्वल्ले यांच्या विरोधामध्ये प्रकाश हुक्किरे यांनी निपाणी मतदारसंघामध्ये ज्या मोठ्या हालचाली सुरू केल्या होत्या त्यानंतर भारतीय जनता पार्टीनेही त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सदलगा विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे मोठे नेते आणि ज्यांच्याकडे 30 ते 40 वर्ष जवळपास 36 वर्षापेक्षा अधिक काळ सदलगा नगर परिषद आहे ते अण्णासाहेब गुंडकले हे ज्येष्ठ नेते त्यांनाच भारतीय जनता पार्टीत घेतले आणि त्या भाजपमध्ये त्यांचा प्रवेश झाला आहे. त्यांच्या समोर असणारे सगळे नगरसेवक संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते हे सगळे जात आहेत आणि त्यांना प्रश्नही विचारण्यात आला. बसवराज गुंडकले तरुण नेते आहेत, त्यांना विचारण्यात आला गटनेते असल्यामुळं की अण्णासाहेब ज्वल्ले यांना इथं मतदान किती पडेल किंवा काय होईल, तर ते म्हणाले की आम्ही सोबत जातोय त्यामुळं मताचा आकडा आम्ही सांगणं बरोबर नाही, पण माझ्या प्रभागामध्ये 2 ते 2500 मताचं लीड माझ्या एका प्रभागामध्ये जाईल, गावामध्ये तर मताधिक्य मिळेलच. याचाच अर्थ काँग्रेसला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न आता भाजपानं सदरगा चिकोडी मतदारसंघामध्ये सुरू केला आहे. पाहावं लागेल आता काँग्रेस याला कसं प्रत्युत्तर देत आहे. खासदार प्रकाश हुक्किरे, आमदार गणेश हुक्किरे यांच्या प्रतिक्रिया काय उमटतात त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या आहेत. पण अण्णासाहेब ज्वल्ले यांना पाठिंबा देण्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये ज्येष्ठ नेते अण्णासाहेब गुंडकल्ले आणि नगर परिषदेचे ज्यांचे सगळे सहकारी आज भाजपात प्रवेश केले हे बघ की नक्की छोटासा ब्रेक घेऊया आणि या बातमीनंतर नव्या बातमीकडे आपण जाऊया.